हॅलो स्टुडंट्स वेलकम टू द सपना यूट्यूब चॅनल नमस्कार विद्यार्थ्यांनो एथ स्टँडर्ड आहे इलेव्हन लेसन ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम याचे हार्ड वर्ड्स किंवा शब्दार्थ आपण आज बघणार आहोत याचा तुम्हाला उच्चार करण्यासाठी आणि अर्थ समजून घेण्यासाठी खूप उपयोग होणार आहे जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम म्हणजे मानवी शरीर व इंद्रिय संस्था ऍबडोमिनल कॅविटी उदरपोकळी अँटीबॉडीज प्रतिद्रव्य अँटीजन्स प्रतिजन ब्लड सर्क्युलेशन रक्ताभिसरण वेसल्स रक्तवाहिनी कॅपिलरीज केसांसारख्या केशिका सेल्स पेशी डायफ्रॅम श्वासपटल डायस्टॅलिक प्रेशर प्रकुंचनीय दाब थर्मोरेग्युलेशन तापमान नियमन वेन नस किंवा शीर सेल्युलर रेस्पिरेशन पेशी श्वसन सिस्टॉलिक आकुंचन नर्वस सिस्टीम चेतासंस्था डायफ्रॅम हे श्वासपटल डिस्टॉलिक प्रेशर म्हणजे प्रकुंचन दाब डायजेस्टिव्ह म्हणजे पाचक एन्झाईम्स म्हणजे विकर लाईफ प्रोसेस म्हणजे जीवन प्रक्रिया मायक्रो बाय मायक्रोबियल डिसीज म्हणजे सूक्ष्मजीवामुळे होणारे रोग एक्स्क्रेटरी उत्सर्जन रेस्पिरेशन श्वासोच्छ्वास एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे बाह्य श्वसन फ्लुईड मटेरियल म्हणजे द्रव पदार्थ हेमेटोलॉजी म्हणजे रक्तशास्त्र हार्मोन संप्रेरक रिदम ताल रेस्पिरेटरी श्वसनाविषयी सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे पेशी श्वसन आर्टरीज म्हणजे धमणी किंवा शुद्ध रक्तवाहिनी मस्क्युलर म्हणजे स्नायूंचा नर्वस सिस्टम चेता संस्था ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था ऑर्गन्स म्हणजे इंद्रिय पल्बिनरी आर्टरी म्हणजे धमणी सिस्टमॅटिक एओर्टा महारोहिणी पॅथोजन्स रोगजनक आणि वैसोडलेशन म्हणजे वाहिनी विस्फारण स्कॅलेटल सांगाडा सोल्युबल न्यूट्रियंट्स विरघळणारे अन्न घटक स्पिग्मोमॅनोमीटर म्हणजे रक्तदाब मागव स्ट्रक्चर बांधणी थोरॅसिक कॅविटी छातीची पोकळी थोरॅक्स छाती वॉल्व झडप वॅस्को कन्स्ट्रक्ट म्हणजे वाहिनी संकोचन डाइजेस्टिव डायजेस्टिव सीस्टमें पचन संस्था रेस्पिरेटरी सीस्टम श्वसन संस्था सर्क्युलेटरी रक्त विसरण संस्था व्ट्रिकल्स निलय रिप्रोडक्टिव सिस्टम प्रजनन संस्था स्कैलेटल सिस्टम अस्थि संस्था मस्क्युलर सिस्टम स्नायू संस्था ब्रीदिंग श्वसन सेल्युलर रेस्पिरेशन पेशी श्वसन टिश्यू फ्लूडे उतिद्रव रेस्पिरेशन श्वसन इंस्पिरेशन अंतश्वसन कि श्वास घेणे इनहलेशन म्हणजे श्वास घेणे एक्सपिरेशन एक्सहलेशन श्वास सोडणे किंवा बहिश्वासन लंग्स फुफ्फुसे थोड्यासे कॅविटी छातीची पोकळी कॅपलरीज केशिका रिब्स बरगड्या एलिओलाय म्हणजे वायुकोष आणि ट्रकिया म्हणजे श्वासनलिका फ्रिक्शन म्हणजे घर्षण मेकॅनिकल शॉक्स म्हणजे यांत्रिक धक्के नेझल कॅविटी म्हणजे नाकाची पोकळी फॅरिन्स म्हणजे घशाची पोकळी किंवा ग्रसनी लॅरिन्स म्हणजे श्व स्वरयंत्र ब्रॉन्क्युल्स म्हणजे श्वसनलिका इनवॉलेंट्री अनैच्छिक कार्डियाक मसल्स हृदयाचे स्नायू कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपकुंचन होणे रिलॅक्स शिथिल होणे थोड्यासे केच छातीचा पिंजरा पेरिटोनियल मेमब्रेन हृदयावरण ब्रीदिंग ऑफ हार्ट म्हणजे हृदयाचे स्पंदन आरटीआ म्हणजे अलिंद आर टी एम त्याचा तोच अर्थ आहे अलिंद व्हेंट्रिकल निलय सुपिरियर वेनाकॅव्हा उर्ध महाशिर एक्सक्रिटरी सिस्टीम उत्सर्जन संस्था वेसल्स धमन्या वॉल्स झडपा वेन्स नीला डीऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे पूरक रक्त सिस्टमॅटिक एओर्टा महारोहिनी इन्फिरियर वेनाकॅव्हा अर्धमहाशीर ट्रँक्युस्पीड वॉल्व त्रिदली झडप सेमिल्युनार वॉल्व अर्धचंद्राकृती झडप सुपरफिशियली त्वचेलगत कनेक्टिव्ह टिश्यू संयोजी होती इंटेमा आवरण इन्यूक्लिएटेड केंद्रक नसलेल्या बोन मॅरो अस्थिमज्जा न्यूक्लिएटेड केंद्रक असलेल्या ब्लड रेसिपियंट रक्तग्राही पारक्युरेशन प्रसवकाळ आर्टरीज रोहिणी ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ऑक्सिजनयुक्त रक्त थँक्यू स्टुडंट्स जितके शब्द देण्याचा जे जास्तीत जास्त तुम्हाला ते शब्द दिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद